नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल नॉर्मलायझेशन सेकंड आन्सर की या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तसेच न्यायालय भरती जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती खूप महत्त्वाची माहिती परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते. 2024 होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे. आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून परीक्षेसंदर्भातले जे काही महत्त्वाचे निर्णय असतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात, त्या तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असतात. आणि परीक्षेच्या रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामची मदत होणार आहे. रोज नवीन जाहिराती, रोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची. तर या ठिकाणी पहा, जिल्हा न्यायालय भरती 2024 अंतिम उत्तरपत्रिका किंवा सेकंड आन्सर की आणि नॉर्मलायझेशन या दोन महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती पाहूया. पहिली उत्तरपत्रिका येऊन जवळपास 2 महिने होत आलेले आहेत, तरी पण आत्ता सेकंड आन्सर की जी आहे ती आलेली आत्तापर्यंत तरी नाही. आणि या आन्सर की संदर्भात ऑफिशियल साईटवरती कुठलंच नोटिफिकेशन किंवा कुठलीच माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. मग ही आन्सर की कधी येईल, आन्सर की येण्यासाठी इतका उशीर का होत आहे? साधारणतः TCS IBPS कंपनी ज्यावेळेस परीक्षा घेते त्यावेळेस पहिली उत्तरपत्रिका आल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये दुसरी उत्तरपत्रिका त्यांच्या माध्यमातून लगेच या ठिकाणी जाहीर केली जाते. परंतु यावेळेस एवढा उशीर का होत आहे फक्त जिल्हा न्यायालय भरतीच्या सेकंड आन्सर कीसाठी? तर याला कारण आचारसंहिता किंवा राज्यामध्ये जे लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे हा तर मुद्दा मॅटर करत नाही ना. हा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आचारसंहिता किंवा निवडणुकीचा कुठलाही परिणाम या भरती प्रक्रियेवर, या सेकंड आन्सर कीवर होणार नाही, नॉर्मलायझेशनवर होणार नाही. याचं कारण असं आहे की या ठिकाणी पहा, न्यायालय भरती संदर्भातल्या इतर न्यायालय भरती संदर्भातल्या ॲड येत आहेत, पुढच्या प्रोसेस होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयांतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी निवड झालेल्या स्क्रीनिंग टेस्टसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी लागलेली आहे, त्यांची पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. न्यायालय भरतीच्या अशा अपडेट येत आहेत, जाहिराती येत आहेत, पुढची प्रोसेस होत आहे. मग जिल्हा न्यायालय भरतीवरच का इतका उशीर होत आहे किंवा जिल्हा न्यायालय भरतीसाठी इतका उशीर होत का होत आहे? तर याचं कारण नॉर्मलायझेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ता ज्यावेळेस तुमची दुसरी आन्सर की येईल त्यावेळेस त्या आन्सर कीमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क देखील पाहण्यास मिळू शकतात. विद्यार्थ्यांच्या हरकती मागवण्यात आलेल्या होत्या, त्या हरकती नंतर विद्यार्थ्यांचं नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचे जे मार्क आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळू शकतात. म्हणजेच नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क, हरकती मागवल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचे जे मार्क आहेत ते तुम्हाला एकत्रितरित्या पाहण्यास मिळू शकतात. त्यामुळे हा उशीर होऊ शकतो असा एक अंदाज आहे. आणि आता तुमची जी उत्तरपत्रिका आहे सेकंड आन्सर की जी आहे ती कधीपर्यंत येईल, तर एप्रिलच्या एंडिंगपर्यंत तुमची ही आन्सर की येऊ शकते. 2 महिने इतका उशीर कधीच आतापर्यंत लागलेला नाही. या ठिकाणी पाहू शकता मुंबई उच्च न्यायालय भरतीची शिपाई हमाल पदासाठी जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्याची यादी लागलेली आहे. जिल्हा न्यायालय भरती 2024 सेकंड आन्सर की या संदर्भात ऑफिशियल साईडला कुठलीच माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही आत्तापर्यंत तरी. जशी ही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल तशी तुम्हाला ती कळवण्यात येणार आहे. यूट्यूबला आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा. आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला स्वतः या जिल्हा न्यायालय भरतीच्या सेकंड आन्सर की संदर्भात ऑफिशियल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा जो नंबर दिसत आहे या नंबरवरती, इथं पहा हा जो नंबर आहे या नंबरवरती कॉल करा. आणि तुमची आन्सर की, शेवटची आन्सर की, सेकंड आन्सर की जी कधी येणार आहे या संदर्भात स्वतः माहिती जाणून घ्या. तसेच पुढची प्रोसेस कधी सुरू होणार आहे या संदर्भात देखील तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. हा नंबर ऑफिशियल आहे IBPSच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी हा नंबर त्यांनी दिलेला आहे ऑफिशियल. आणि तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून
पुढच्या प्रोसेस संदर्भात किंवा सेकंड आन्सर की संदर्भात माहिती स्वतः करून घेऊ शकता. कधीपर्यंत ही आन्सर की येईल याचं तुम्ही त्यांच्याकडून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. न्यायालय भरती, जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे तुम्हाला